वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. वर्षा या निवासस्थानी शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला असतील आणि त्याचबरोबर या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. चार राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांचं भ्रष्टाचाराबाबतच्या सूचक वक्तव्यानंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होती आहे. संध्याकाळी 6 वाजता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल आणि या बैठकीला काँग्रेसचे मंत्री सुद्धा उपस्थित असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शरद काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दल जे सूचक वक्तव्य केलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघूया. मला असं वाटतं की जे जे लोक घोटाळे केल्यानंतर यंत्रणांवर आघात करायचा प्रयत्न करतात अशा सगळ्यांना हा इशारा आहे. त्या सगळ्यांना हे सांगण्यात येत आहे की जे काम चाललंय ते कायदेशीर आहे, बेकायदेशीर काम हे मोदी सरकार करत नाही. महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे. 2024 साली पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत. रश्मी, आपण बघतोय की महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक होणार आहे आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकंदरीत भाजपच्या नेत्यांचा यादी जाहीर करायचा, महाविकास आघाडीच्या या मंत्र्यांवर कारवाई होणार, या नेत्यावर कारवाई होणार, या सगळ्यामध्ये विरोधक असा एक प्रश्न उपस्थित करतायत. ठीक आहे, भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आहे, सगळ्यांनी लढली पाहिजे, पण मग विरोधकच का टार्गेटवर आहेत हा एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनमानसाच्या मनामध्ये आहे. नक्कीच. आपण आज अगदी जयंत पाटील यांनी देखील जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांचंच म्हणणं आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी लढाई आहे ती नक्कीच व्हावी, परंतु जे भाजपचे नेते असतात त्यांच्यावर आरोप होतात त्यांच्याबाबत चौकशी होते का? विशेषतः महाविकास आघाडीकडनं नारायण राणे यांचं एक उदाहरण दिलं जातं की त्यांच्यावर स्वतः याच विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप लावले होते, परंतु त्यानंतर त्या प्रकरणांची काहीच चर्चा होत नाही. किंवा कृपाशंकर सिंग याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते, आज ते भाजपामध्ये आहे, त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने जे आहे त्यांच्याबाबतची चर्चा होत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह हे उपस्थित होतं की भाजपा विरोधक जे आहेत त्यांच्यावर ज्या कारवाया होत आहेत का. परंतु आताच्या घडीची सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की सतत महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागून एक कारवाया होत आहेत, ईडीची असेल, आयकरची असेल, सीबीआयची असेल, आणि यामध्ये मंत्री असतील किंवा नेते जे आहेत ते अडचणीत येत आहेत. आणि विशेषतः आज जसं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आता पुढची लढाई मुंबई आहे, तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता यशवंत जाधव यांच्यावर कारवाई झाली, अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असं किरीट सोमय यांनीच ट्विट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघतोय की इतर देखील नेते किशोरी पेडणेकरांपासून अनेकांवर आरोप जे आहेत किरीट सोमय यांनी केलेले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर देखील कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. भाजपा या पद्धतीने आक्रमक होते त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी महाविकास आघाडीला आता एकत्र येऊन स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल आणि म्हणूनच आजची ही बैठक जी आहे ती महत्वाची आहे. स्वतः शरद पवार या बैठकीला असणार आहेत, मुख्यमंत्री असणार आहेत, काँग्रेसचे मंत्री असणार, चर्चा होणार आहे की नेमकी आपली भूमिका काय असणार आहे, आपले आमदार कुठे असणार आहेत. राज्यपाल देखील एकीकडनं एक कोंडी करत आहेत, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक असो किंवा जे कायदे आपण मंजूर केले स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढे जावी त्याला अजून मंजुरी मिळालेली नाहीये. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर कुठेतरी महाविकास आघाडी संकटात आलेली आहे आणि यासाठीच आजची बैठक महत्वाची आहे की कशा पद्धतीने भाजपाच्या या आक्रमकपणाला तोंड द्यायचं आहे. अगदी रश्मी, काही वेळापूर्वी आपल्यासोबत अर्थतज्ञ विश्वास उडगी सुद्धा होते, ते म्हणाले की देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया युक्रेनच्या युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला आहे, अर्थव्यवस्थेच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर आहेत, अनेक संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चार राज्यांचा विजय झाल्यावर अशा प्रकारे विरोधकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत किंवा विरोधकांना दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, हे पंतप्रधानांना कितपत शोभते असा प्रश्न एका अर्थतज्ञानं उपस्थित केला होता. त्यामुळे या सगळ्यावरच खरंच पंतप्रधानांनी या कारवायांवर दखल घेऊन एवढ्या मोठ्या ठिकाणी बोलणं गरजेचं होतं का, हा एक प्रश्न निर्माण होतोय. नाही, प्रश्न खरं तर हा आहे की कुठेतरी पंतप्रधानांनी काल हा स्पष्ट मेसेज दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल की परवा जेव्हा शरद पवार यांना विचारणा केली होती, खरं तर विधिमंडळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 125 तासांचं फुटेज आहे, काय पद्धतीचे खोट्या पद्धतीने आरोप तयार करता आहे, साक्षीदार तयार करतात आणि त्याचं फुटेज दिलं होतं, त्यावेळेला जेव्हा शरद पवारांना विचारलं होतं त्यांनी असं सूचक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत यांनी ईडीबाबत तक्रार केली आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानांकडे आणि पंतप्रधान आता ह्यामध्ये लक्ष घालतील, काहीतरी कारवाई करतील
अशी अपेक्षा आहे, परंतु काल निकाल लागल्यावर मात्र नरेंद्र मोदी यांनी थेट म्हटलेलं आहे की जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही कारवाई केली जाते, भ्रष्टाचार मुक्त असावा अशी आमची अपेक्षा आहे, तेव्हा केंद्रीय यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, एखाद्या धर्माचं प्रदेशाचं विभागाचा रंग दिला जातो यावरनं एक गोष्ट तर नक्की स्पष्ट आहे की शिवसेनेने संजय राऊतांनी जी दिलेली तक्रार आहे त्यावर काही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे, उलट महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाया ज्या आहेत त्या अधिक वाढणार आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं फक्त शिवसेनेवर कारवाई होताना दिसत होती, राष्ट्रवादीवर, आता ह्या महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख मंत्री नेते जे आहेत ते अडचणीत येऊ शकतात पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीवरचं संकट जे आहे ते वाढत चाललंय. अगदी, म्हणजे रश्मी, आता महाविकास आघाडीवरचं संकट वाढत चाललेलं आहे. एकंदरीतच किरीट सोमय्या यांनी जी यादी वाचून दाखवली होती मागच्या अनेक महिन्यांपासून, ते यादी वाचून दाखवत आहेत एक डझन मंत्री कोर्टा, एक डझन लोकांची महाविकास आघाडीच्या, मग त्या टप्प्याटप्प्यानंच ही कारवाई होणार का किंवा काय, त्याबद्दल थोडंसं सांगशील. जसं आपण सांगतो आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की अगदी गेल्या आठवड्यातच, या आठवड्यातच एक महत्वाचा कायदा मंजूर झाला होता, तो म्हणजे ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळू नये, त्यासाठीच निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते आपल्याकडे राज्य सरकारने घेतले, आणि ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 6 महिने पुढे जातील. परंतु हे विधेयक देखील अजून राज्यपालांनी सही केली नाही आहे, त्यामुळे आपण बघतो आहे की महापालिकेच्या निवडणुका जर लागल्या, कारण हे विधेयकच जर सही नाही झाली तर निवडणूक आयोग जो आहे निवडणुका घेईल, कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत. मग या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी जर मुंबई महापालिका ही खूप प्रतिष्ठेची आहे तर शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकेल, पुणे महापालिका जी आहे जी राष्ट्रवादीसाठी पुणे पिंपरी चिंचवड आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई होऊ शकते, नागपूर महापालिका जी आहे जी काँग्रेससाठी महत्वाची असेल तिथे देखील कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपण बघतोय की निवडणुकांच्या तोंडावर जे महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष, त्यांचे नेते, मंत्री यांच्यावर कारवाई होऊ शकते, ते अडचणीत येऊ शकतात, आणि भाजप ज्या पद्धतीने आक्रमक होते आज जो मेसेज देण्यात आला त्यातनं हेच कुठेतरी जे आपण बघितलं हेच प्रतिबिंब होत आहे की भाजप आता आक्रमक होणार आहे. महाविकास आघाडी सरकारवर जो एक आरोप प्रत्यारोप होत आहे की हे भ्रष्टाचार मध्ये आहेत, कोरोना काळापासून ह्यांनी भ्रष्टाचार केलेले आहे, हेच कुठेतरी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत आणि ह्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळेलाच महाविकास आघाडी सरकारला ठरवायचं की हे भाजपचं जे आक्रमण आहे ते कशा पद्धतीने थोपवायचं. अगदी, त्यामुळे आता 6 वाजता जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयावर चर्चा होते बघावं लागणार. रश्मी, तुमच्याकडून या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.